औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठामध्ये एकशे सत्तावीस कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप विधान परिषदेचे आमदार विक्रम काळेंनी केलाय विधान परिषदेमध्ये त्यांनी यावर वेधी मांडली या प्रकरणी पंधरा दिवसात गुन्हा दाखल करणार असं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले तर प्रश्नोत्तरादरम्यान त्यांनी याबाबत माहिती दिली आहे आमच्या मराठवाडा विद्यापीठाचं नामकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ झालं याचा आम्हाला अत्यानंद आहे आणि त्यांच्या नावानं सुरू असलेल्या विद्यापीठामध्ये अशा प्रकारे एकशे सत्तावीस कोटी रुपयाचा भ्रष्टाचार ही बातमीच मुळात आमच्या सारख्या सर्व शिक्षक कार्यकर्त्यांच्या मनाला अतिशय लागलेली आहे अतिशय वेदना आम्हाला झालेल्या आहेत आणि याची दखल मंत्री मोदयांनी घेतली याचा आम्हाला आनंद आहे वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये अशी प्रथा जर प्रचलित होणार असेल तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनानं लक्ष घातलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका राज्यपाल महोदयांची देखील होती आणि म्हणून मला इथं सांगितलं पाहिजे की जो आकडा सन्मान्य आमदार साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की वेगवेगळे आकडे सांगितले ते बरोबर आहेत एकशे सत्तावीस कोटी रुपयाची अनिमित्ता त्याच्यामध्ये येते कालच आम्ही या संदर्भातलं एक पत्र कुलगुरू महोदयांना दिलेलं आहे की कुलगुरू महोदयांच्या हाताखाली काम करणारे जे अधिकारी आहेत ते जर ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतील तर त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे असे स्पष्ट निर्देश आम्ही दिलेले आहेत